चला मुलांनो, आज आपण बघूया मैथमेटिक्स सब्जेक्ट मैथमेटिक्स स्टैंडर्ड 3 पेज नंबर है आपला 57। सर्वांनी पेज नंबर 57 काढलं। यामध्ये काय दिलेलं आहे, सबट्रैक्शन बाय अनटाइंग 100। आतापर्यंत आपण काय अनटाई करत होतो, टेन्स, ठीक आहे, दोन अंकी संख्येची वजाबाकी केली आपण, ओके। आता आपल्याला काय करायचं आहे, 100 ला अनटाय करायचं आहे। मग 100 ला अनटाय करणे म्हणजे काय, सोपं आहे, जसं आपण 10 ला करतो तसं 100 ला करायचं या डब्यांमध्ये लिहून, ओके। या ठिकाणी काय उदाहरणं दिलेली आहेत, सोडवून घेऊ, पहिल्यांदा समजावून सांगतो, लक्ष ठेवा। चला, फर्स्ट नंबर काय दिलेला आहे, टू हंड्रेड सेवेंटी वन मायनस 138। 271 मायनस 138। मग वहीमध्ये जेव्हा आपण हे सोडवतो तेव्हा बरोबर स्केलनी असे डबे पाडायचे, त्यामध्ये 100, टेन्स, युनिट, आणि हा जो डबा रिकामा ठेवलेला आहे, हा जो आपण अंटाय करणार आहोत आणि जे ऑपरेशन करणार आहोत ते त्या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला, ठीक आहे। जो बारो करणार आहो, अंटाय करणार आहो, ते त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। चला मग बघूया, पहिल्यांदा युनिट पासून सुरू करायचं असते। मग युनिट मध्ये गेलो आपण, या ठिकाणी 1 आणि 8 आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, मायनस 1 मायनस 8, इज इट पॉसिबल? नाही, पॉसिबल नाही आहे। 1 मधनं 8 आपल्याला काढताच येणार नाही, कमी करता येणार नाही, सबट्रॅक्ट करता येणार नाही, मग काय करायचं? चला मग, आपल्या घरची साखर संपली म्हणजे आपण कोणाच्या घरी जात असतो, शेजारच्या काकूच्या घरी वाटीभर साखर घेऊन येतो, हो की नाही? मग काकूच्या घरी 7 वाट्या साखर आहेत, मग ती काय करेल, तिच्या जवळच्या 7 वाट्यामधली 1 वाटी तुम्हाला देईल, ते इथे लिहिली आपण। मग काकूच्या घरी किती राहिले रे, मग आता 6 वाट्या। तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून, ठीक आहे, इथे आपण 6 लिहिले, इथे 1 जो आपण आपल्या घरी घेऊन आलो शेजारच्या काकूकडून, आपल्या घरी किती आहे, 1च वाटी आहे, मग या 1 वाटीला काट करून इथे लिहिलं, बरोबर आहे, किती झाले रे, 11। हे 7 टेन्स मधून 1 घेतला, त्याच्या साईडला आपला हा 1 युनिट या ठिकाणी लिहिला, ओके, 1 टेन बरो केला, हा 1 त्याच्या साईडला लिहिला, टोटल नंबर किती झाला, मग 11 युनिट। मग या 11 मधनं 8 सबट्रॅक्ट करायचे आहे, मग काय होईल, 8 च्या पुढे 9 10 11, किती रेषा काढल्या, 3, राईट डाऊन हिअर 3। 6 मधनं 3 मायनस केले, किती राहणार, 3। इथे काही आहे का, सोपं आहे हे, 2 मायनस 1 इक्वल टू 1, इथेच फक्त आपल्याला काकूच्या घरी जावं लागलं, नाही, चला लिहून टाका एवढं, राईट डाऊन फास्ट। नेक्स्ट इथे बघा, 654 मायनस ओनली 56, इथे 100 नंबर नाही, 2 डिजिट नंबर आहे, चला सांगा बरं, मग काय करायचं, पॉसिबल आहे का रे, 4 मधनं 6 मायनस करणं पॉसिबल नाही आहे, पुन्हा आपल्याला जावं लागेल, आता काकूकडे नाही जाऊ, काकाकडे जाऊ। चला मग, इथनं 1 बारो केला, तो इथे लिहिला 110, ठीक आहे, आणि 5 मधनं 1 घेतला तर मग इथे किती राहणार, 4, मग
आपल्या जवळचे जे 4 युनिट आहे याला कट करून या 1 च्या साइडला लिहून टाकले. किती नंबर तयार झाला हा? 14. मग 14 मधून 6 मायनस होईल का? यस, इट इज पॉसिबल. चला मग करून बघू. 6 च्या पुढे काउंट करा, 14 आले की थांबून जा. 6 च्या पुढे काउंट केले, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती रेषा काढल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. डाउन हिअर 8. 4 मायनस 5 पॉसिबल नाही, कारण 4 छोटा नंबर आहे, 5 हा मोठा नंबर आहे त्यापेक्षा. म्हणून मग आता आपण आजीच्या घरी जाऊ. आता काकाच्या घरी नाही जाणार. काका नेहमी नेहमी उष्णा मागितलं की रागावतात. आजीकडे गेलो, आजीकडून 1 घेतला, 100 या ठिकाणी लिहिला. आजीकडे राहिले 6 होते आधी, किती राहणार मग आजीजवळ? 5. किती नंबर तयार झाला या ठिकाणी? 14. नाउ 14 मायनस 5 इज पॉसिबल, सो दॅट 5 च्या पुढे 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती रेषा काढल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. सो दॅट राईट डाऊन हिअर 9. अँड लास्टली इथे कोणीच नाही आहे सबट्रॅक करायला. 5 जसाच्या तसा, डोक्याला टेन्शन नाही घ्यायचं. आन्सर किती आलं आपलं? 598. खूप ऑपरेशन करायला लागले रे या ठिकाणी आपल्याला. याचंही ऑपरेशन केलं, इथेही ऑपरेशन केलं, इथेही ऑपरेशन केलं. हे ऑपरेशन करणं ज्याला जमलं त्याला सबट्रॅक्शन आलं. समजलं? तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला बाळांनो, समजून घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. मी या ठिकाणी 2 उदाहरणं तुम्हाला सोडवून दिली, हे आणि हे. आता तुम्ही हे 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 आणि हे टोटल नंबर किती आहे? 6 प्लस हे 2. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी इथे सोडून दाखवलं, हे सुद्धा तुम्ही सोडवा. ठीक आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर मी पुन्हा समजावून सांगेल. ठीक आहे, सोडवून झालं की मग फोटो काढायचा, छान सुंदर क्लिअर, आणि आपल्या ग्रुपला पाठवायचा. चला मग थांबूया या ठिकाणी.